Good morning, Sahyadri, media partner, Nagar Sahyadri, associated by Sahyadri Publication. Good morning, मी शुभांगी, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री, पाहूयात राज्यातील महत्त्वाच्या बातम्या. गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये. अमरावती कृषी बाजार समिती सभापती पदाची निवडणूक पार पडली. यावेळी काँग्रेस नेत्या तथा आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली एक हाती सत्ता काबीज केली होती. आज महाविकास आघाडीचा आणि काँग्रेसचा सर्वसामान्य कार्यकर्ता तथा शेतकरी मुलगा हरीश मोरे यांची एकमताने सभापतीपदी निवड करण्यात आली, तर उपसभापती शिवसेनेचे भैयासाहेब निर्मळ यांची निवड झाली. यावेळी ढोल ताशे फटाक्यांची आतिषबाजी करून आमदार यशोमती ठाकूर ह्या स्वतः जल्लोषात सहभागी झाल्या. नागपूर येथे नुकतेच 2022-23 या शैक्षणिक क्षेत्रातील 50वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले. 4 मे ते 8 मे दरम्यान ऑनलाईन स्वरूपात हे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. राज्यस्तरावरून या विज्ञान प्रदर्शनासाठी 396 उपक्रमाचा सहभाग नोंदवण्यात आला होता. या जिल्ह्यातून 11 उपकरणांची निवड करण्यात आली. पालकमंत्री संदीपान भुमरे यांचा पैठण मतदारसंघामध्ये संदीपान भुमरे यांच्या हस्ते विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला. पैठण शहरासह जिल्ह्यातील ओळख असलेल्या संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या कामाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. गेल्या 12 वर्षांपासून हे उद्यान बंद होते, याला सुरू करून पर्यटनाला चालना देण्यात आली आहे आणि उद्यान सुरू झाल्यामुळे येथील उद्योग व्यवसाय व व्यापाऱ्यांचे धंदे सुद्धा वाढणार असल्याचे भुमरेंनी यावेळी सांगितले. पार्किंगमध्ये किंवा रस्त्याच्या कडेला पार्क करून ठेवलेल्या चारचाकी वाहने डुप्लिकेट चावी आणि ऑनलाईन टूलच्या आधारे चालू करून त्या चोरून नेल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना गुन्हे अन्वेषक विभागाच्या पोलिसांनी मागील महिन्यातील 2 तक्रारीवरून तपास सुरू केला. मुंबई आणि नवी मुंबईतील अनेक CCTV कॅमेरे तपासले. त्यात कुर्ला येथे एका चोरी झालेली गाडीचा तपास लागला. त्यात पोलिसांना काही संशयित सापडल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनीच या चोऱ्या केल्याचे निष्पन्न झाले. यात एकूण 4 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे असलेल्या 70 लाख रुपये किमतीच्या एकूण 15 वेगवेगळ्या कंपनीच्या कार हस्तगत केल्या असून त्यांच्यावर नवी मुंबईसह मुंबईमध्ये एकूण 15 गुन्ह्यांची उकल झाली आहे. अधिक तपास गुन्हे अन्वेषक विभागाचे पोलीस करत आहेत. युनिट 1 ने क्राईम ब्रँचच्या युनिट 1 ना जे मोटर कार चोरी प्रकार जे शहरामध्ये नवी मुंबईमध्ये घडत होते त्या अनुषंगाने काही गुन्हे घडल्यानंतर विशेषतः 24 ऑगस्ट रोजी रबाळे आणि खारघर ह्या ठिकाणी 2 गुन्हे घडले. काही क्लू सापडले, विशेषतः CCTVचा त्यांना आधार त्यांनी घेतला आणि नवी मुंबई आणि मुंबई परिसरामध्ये सर्व CCTVचा त्यांनी अभ्यास करून विश्लेषण करून एक मारुती सुझुकी वेगनर लोकेट केली कुर्ला ह्या भागामध्ये आणि CCTVचा आणि ह्या मारुती वेगनरचा फॉलोअप करून त्यांनी त्यामध्ये एकूण 4 आरोपी निष्पन्न केले जे दिसत होते या CCTV फुटेजमध्ये. त्यांना आयडेंटिफाय करून त्यांना आपण नंतर ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून आपण 15 गुन्हे 13 नवी मुंबईचे आणि 2 मुंबईचे उघडकीस आणलेले आहेत आणि प्रॉपर्टीची रिकव्हरी आहे. आपण MMR रिजनमधून आणि गुजरात दोन्ही भागातून आपण गाड्या रिकव्हर केलेल्या आहेत. यांची मोडस जी आहे ते डुप्लिकेट चावीचा वापर करणे आणि ऑनलाईन टूल्सचा वापर करून ते ह्या गाड्या चोरत होते. अंधेरी येथील गोखले पुलाच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. त्यासोबतच या पुलाखाली मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या कामाचा देखील त्यांनी यावेळी आढावा घेतला. तसेच यावेळी त्यांनी गोखले पुलाचे काम येत्या दिवाळीपर्यंत जलद गतीने पूर्ण करावे असे निर्देश मुंबई महानगरपालिकेला दिले. तसेच हा पूल सुरू होईपर्यंत बाजूला रेल्वेचा पूल पादचाऱ्यांना वापरण्यासाठी परवानगी द्यावी यासाठी स्वतः पश्चिम रेल्वेचा महाप्रबोधन यांच्याशी बोलणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. स्वतः भोजपुर आज पाठव तातडीने त्या विशिष्ट प्रकारचे या ठिकाणी उपलब्ध कसं होईल यासाठी मी स्वतः बोलतोय. त्याचबरोबर बाजूचा जो रेल्वेचा ब्रिज आहे त्याच्यावरून चालण्यासाठी परवानगी मिळाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे. स्वतः DRM रेल्वे त्यांच्याशी बोलतो आणि हे दोन्ही जे विषय आहेत ते आपण सॉर्ट आउट करू सॉल्व करू आणि युद्ध पातळीवर हे पुलाचं काम पूर्ण करण्याच्या सूचना मी आज आयुक्तांना दिली. गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा,
आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्रातून खान्देश वेगळा काढावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केली। जळगाव जिल्ह्यातील प्रस्तावित पशुवैद्यकीय महाविद्यालयात अकोला येथे हलवण्यात आल्याने खडसे सरकारवर नाराज झाले आहेत। याच विषयावर भूमिका मांडण्यासाठी खडसेंनी जळगावात आपल्या मुक्ताई निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होते। धुळे शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्था झाली आहे, मात्र याकडे धुळे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असताना दुसरीकडे MIMचे आमदार डॉक्टर फारुक शहा यांनी या पुतळा परिसराचे सुशोभीकरणासाठी 20 लाख रुपये मंजूर केले असून आज आमदार डॉक्टर फारुक शहा यांनी या पुतळा परिसराची पाहणी केली आहे। मुंबई मालाड येथे अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमेअंतर्गत मालवणी पोलीस ठाणेकडून अंमली पदार्थ बाळगणारे विक्री करणारे इसमावर एकूण 19 केसेस करण्यात आले असून त्यांमध्ये 20 आरोपींना अटक करण्यात आली। तसेच दिनांक 19/5/2023 रोजी गांजामध्ये ही अंमली पदार्थांची केस करण्यात आली होती। कल्याणमधील संत सावळाराम महाराज स्मारकाच्या जागेसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने नव्याने प्रस्ताव तयार केला आहे। या प्रस्तावावर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर भाऊसाहेब दांगडे यांनी स्वाक्षरी केली असल्याची माहिती 27 गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी दिली आहे। केंद्र शासनाच्या मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर या अभियानाअंतर्गत घरगुती कचरा म्हणून फेकला जाणाऱ्या विविध वस्तूंचा पुन्हा वापर करून पुनर्प्रक्रिया करून महानगरपालिका उभारणार RRR उभारणार असल्याची माहिती KDMC आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी KDMC सचिव संजय जाधव, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त अतुल पाटील, जनसंपर्क अधिकारी माधवी पोपळे त्याचबरोबर इतर जण उपस्थित होते। गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये आपण इथे थांबतो, मात्र तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।